आम्ही जे पॅनल केल्ले म्हापशेकरांचो एकवट, ह्या पॅनलाक आमच्याकडे म्हापशातले बरे बरे 16 कॅन्डिडेट आम्ही दोरलेले आणि तितले आमचे चार कडे आम्ही दोरूंक नासले, थंय सपोर्ट हे केल्लो, पण तितले आमचे 16तले 9 येले आणि 2 कॅन्डिडेट आमचे थोड्या मतांनी गेले. पण हे दाखोवन दिता जे म्हापशान इतले 25 वर्सांक जे आमचे मिनिस्टर आसले, डेप्युटी सीएम आसले, 5-5 पोर्टफोलिओ आसले, खात्ती आसली, हांवूय कौन्सुलर आसलो, चेअरपर्सनय जाल्लो, तरी आसतना म्हापशाचे डेव्हलपमेंट जावंक ना प्रश्नचिन्न. हांवूय डेव्हलपमेंटाक म्हाज्या परीन फूल तितून वांटो घेतालो, कामां फुडें व्हरतालो, एनओसी जावं जावांनी कितें सगळ्या तरेन सपोर्ट करतालो. पूण हे पॉलिटिक्सान खंयसर तरी कितें कोण वयर सरोप काडना जावं आनी कितें हाका लागून हें आसलें. पूण आतां आमी जे म्हापशेकारांचे एकवट हे हाका बरे आमचे कॅन्डिडेट आसले आनी म्हापशेकारांनी म्हापशेकारांच्या एकवटाक हो जो मँडेट दिलो, कौल दिलो आनी हें जें कितें घडलें तें धुडकारून तेच्या अगेन्स्ट जालें हे स्टेप शुभांगीन वांयगणकरान घेतले ते. म्हण म्हाकाय कांय सन्माना तेचे विचार कशें कितें बाबा फुडें डेव्हलपमेंटाक लागून गेले कितें तें समजूंक शकना. पूण इतले जाणां अगेन्स्ट द म्हापशेकारांचो कौल, जे अगेन्स्ट म्हापशेकारांचो मँडेट आनी जो म्हापशेकारांनी मँडेट दिल्लो तो मँडेट आमच्या भारतीय जनता पक्षान तो आमचो चोरून गेलो. हो मँडेट म्हापशेकारांचो पक्षान येलो आनी हेचेर हांव कांय उलयना. सद्या हे सिट्युएशन गंभीर आहा, जे कोविडचो सत्संग वाडत आसा, जे फेसिलिटीज जंय मेडिकल फेसिलिटीज, ऑक्सिजन जावं खाटींचो तुटवडो आहा आनी असले हेतून जे डिले तर ट्रिटमेंट जालो, डिले ट्रिटमेंटाक डिले जालो आनी पावले थंय जाल्यार अशानूय थोडे आमचे दगावत आहा आनी मरणाचो रेट आयज वाडत आहा. इवन मेलो सुद्दां जाल्यार तेचो फुनरल करपाक खुबशे त्रास जाता. हांवें पळयल्यात एक 2-3 जाणांचे हे करपाक हांवेंनूय हेल्प केल्ली. म्हणून सद्या आमी ह्या महामारीसून भायर सरपाक आमी सगळ्यांनी खटपट करपाक जावं. आमचे जे आमचे अस्तित्व आमी दवरपाक जाय, आमची खबरदारी आमी घेवपाक जाय. जे कितें हेल्थ डिपार्टमेंटान आमकां SOP दिल्ली आहा, जे फेस मास्क, सोशल डिस्टन्सींग, परत परत हात धुवप, विना कारण घरांसून भायर सरप ना, अशे सगळे तर आमी हे करीत जाल्यार आमी ह्या कोरोनाचेर मात करूंक शकता. कित्याक जो मँडेट आमच्या म्हापशेकारांच्या एकवटाक आसलो, तेचो एकवटाक आसलो तो मँडेट धुडकारून हे आयज तेवटेन गेल्ले. आमचे नगर सेवक ह्या नातान जे म्हाजे कितें डेव्हलपमेंटाचें काम आहा तें आमी सदांच फुडें व्हरतले आनी म्हाज्या बरोबर बाकीचे सगळे आमी एक संघ आहा. आनी जी आमी ओपोजिशन सुद्दां उरले जावं अशें उरले जाल्यार आमची मेन ध्येय सगळे म्हापशेकारांची उदरगत, म्हापशाची उदरगत आनी ह्या उदरगतीक लागून आमी खटपट सदांच करतले. शुभांगी वांयगणकराक तुमी कॉन्फिडन्सान पयली घेवन तुमी पॅनल हे करपाची आमी 2-3 मिटींगे जाल्ल्यो, त्या मिटींगेन आमी डिसायड केल्ले ते सिनियर आहा बऱ्या पैकी ह्या लिडर म्हणटरी तेका आमी चेअरपर्सन करपाचे हे सगळ्यांच्या मतान ठरलेले. आतां तेवटेन वचून चेअरपर्सन जाता म्हापशाचे डेव्हलपमेंट एक बेगीन करपाक लागून जावं आनी कितें बेगीन जावं आमचे बाकीची कामां फटाफट जातली अशी तेका दिसले आसात सांगपाक जायना. पूण डेव्हलपमेंटाक लागून आमी सगळे एकजूट आसात आनी आमी एकजुटीन जी कामां आसा, व्हडली व्हडली कामां आसा, आतां गरजेची कामां आहा. पावस लागीं पावल्लो आहा, जी सिवरेज ट्रिटमेंट प्लांट असेन्शियल सध्याच्या परिस्थितीन तो जावंकूच जावो. कित्याक संबंद म्हापशेकारांची जी म्हापशाची घाण, इवन म्हापशा मार्केटाची घाण असल्या ह्या पॅन्डेमीक हेतून सिटी क्लीन उरपाक जायी म्हणून अशे हे सिवेज ट्रिटमेंट प्लांट बी आहात ते
जावपाच्या मार्गावर आहात ते फटाफट खटपट करून जाऊ आमच्या एमएलएन खटपट करून त्या बेगीन करपाक जाय एसेन्शियल. आता तुमचे नगरसेवक त्या एडीत गेले पाहिजे. सो असं ना की मॅन्डेट त्यांच्याकडे गेलो भाषण की ते फक्त दात झाले तरी तुम्ही असून आशावादी असा की तुम्ही पॅनल फॉर्म करू शकतात म्हणजे पालिका मंडळ करू शकतात असे दिसतात. ही लोकशाही पद्धतीन किरे जाय ते सांगपाक जायना. आता हे आमचे इलेक्शन 10 तारखेर दवरलेले ते फुडें गेल्ले आसा. येदा कदाचित आनी किरें परिवर्तन जावंक शकता. आनी जे वोटींग आसा ते सिक्रेट आसता किरें घडोवंक शकता. पूण आमचे मेन हे आहा सद्याचे जे पॅन्डेमीक हे आहा जी कोविडची परिस्थिती आतां भायर गेल्ली आहा त्या हेतून आमी सगळ्यांनी सगळ्या लोकांक आमच्या परीन किरें जाता ती आमी हेल्प करपाक जाय आनी ती आमी करीत आसा. आणि लोकांनी सध्याच्या परिस्थितीत आपली केअर आपण घेऊन जाय. मातशे सुद्धा किरे जर सिमटम मेळे जाल्यार ती आंगार न तोलता फटाफट त्याचे इन्व्हेस्टिगेशन जाय टेस्टिंग करून घेऊन जाय. पण आता आणि 7-8 म्हयन्यांनी असेंब्लीचे इलेक्शन असा त्या हेतून गेल्या फावटीचे तुम्ही उमेदवार असले. आता फुडें तुमचे कसे किती हे फुडें विधानसभेच्या निवडणुके येतील फुडली रोखडीत विधानसभा येतली. सध्या आम्ही कोविडची जी महामारी आहे याच्यावर आम्ही लक्ष घातलेले आहात. माझ्या परीन हा जे किरे माझे कडसून हेल्प जाता ती हा करीत आहात आणि फुडें करतलो. आणि हे हेतून असे जे फुडले विधानसभेचे इलेक्शन येतले थंय वचत त्या हे म्हापशेच्या वाठारांसून म्हाका सपोर्ट येत असा. सुधीर तू फुडल्या इलेक्शनाक रावंक गो आम्ही तुका निवडून हाडटले तू कसोय राव पण राव. हे लोकांचे शब्द हे निवडणुकीक हांव जेन्ना भोंवतालो तेन्ना आयकपाक गेले अजूनही आयकपाक येतात. म्हणून फुडल्या इलेक्शनाक आम्ही हे रेशीन आसतले. खंयचे पक्ष वाटेन आसतले कसे किती आसतले लोकांचे हा तू कसोय राव तू ह्या फुडल्या गेमीन जाव अशा लोकांची आश्वासना येत आहात. लास्ट टाइम काँग्रेसचे ना पण सध्या ही आश्वासना अशी येत आहात ती आम्ही आश्वासना घेऊन पुढे वाचत आहात. सध्या हायन चढ भर दिला जे आता इलेक्शन झाला आणि ही जी कोविडची महामारी वाढलेली आहात वाचत ते अहंकार झालेलो आहात याच्यावर आता सध्या माझे लक्ष आहात. आणि माझ्या परीन हा घराकडे रावून जाऊ वचत जाऊ थंय कोण अडचणी आहात किरे आहात थंय वचून त्या हेल्प करीत असा दिसता. जाऊ शकता किरें सध्या गव्हर्नमेंट असा आणि किरें आमिशाही असतात त्यांना आणि किरें दिसला असा जे बाबा आमच्या वॉर्डाचे 50 जणांक आम्ही नोकऱ्या देतले आणि किरें जाता. पण हे काय सांगू शकना. याच्या उपरांत तुमचा फुडलो पाऊल किती असतं म्हटलं आता एक गेले आता तुमची बसका काल तुमची बसका झाली असे ऐकून आले पण तिथून 2 जण नाचले. आम्ही वेळोवेळी बसत असा. आमचे एकूच ध्येय सगळ्यांच्या म्हापशेकरांचं एकवट म्हापशेच्या डेव्हलपमेंटाक लागून आम्ही फुडें येयले आहात. आमच्या हेतून बाकीच्या खुर्चेची जाव ह्याची आशा ना. आमकां एकूच ध्येय आहा म्हापशेकरांचं एकवट ताचे हे दी म्हापशेकरांची म्हापशाची उदरगत जी गेली 20-25 वर्सां जावंक ना आमी सुद्धा खटपट करून ती कामां फुडें येयली. अर्धवाट हेचेर उरलेली आसा ती सक्सेस करपाक जावं आमी आवाज काढून ते करून घेतले. तुम्ही विरोधात राहून जे कामां शिरकले त्याचेर आवाज काढचो पडटा. आवाज काढपी जाय. माझ्या वडल्यान लास्ट क्वेश्चन की सपोज आता तुमचे उरले 9 ते 9 तुमचा एक संघ असा का ते सुद्धा कोण असे फुटवू शकता किंवा अपक्ष 2 जण असतात ते तुमचा पाठिंबा दिला असे किती झाला किती असा किती सगळ्यो पॉसिबिलिटी असा. अपक्ष आमच्या बरोबर येऊ शकता आमचे एक संघ राहू शकता. आणि तुमका खबर आ गव्हर्नमेंट आल्या कारणान किरेंय जाऊ शकता जेचो प्रेशर लागता त्याचेर आहा लोक. पण सगळ्यांनी इतलेच समजूंक जाय जे म्हापशेकरांचो एकवटाक म्हापशेकरांनी एक कौल दिला मॅन्डेट दिला त्याचो आम्ही विश्वासघात करू उपकारला. ते हेतून आम्ही म्हापशेकरांचे म्हापशेचे डेव्हलपमेंटाक लागून वावरूंक जाय. तुमकां दिसता की शुभांगी वायंगणकरांनी विश्वासघात केलो म्हापशेकरांचो म्हापशेकरांचे एकवटाक जो मॅन्डेट दिल्लो जो म्हापशेकरांचो मॅन्डेट म्हापशेकरांचो कौल त्या कौलाचो तो विश्वासघात असो दिसता.